पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैंने हमिश्रा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। दुकान के नौकर ने लगाई मालिक को चपेट, देव दर्शन के लिए गए मालिक को दुकान के नौकर ने लगाई 17,13,629 रुपयों की चपत। मौका मिलते ही सीसीटीवी कैमरे किए बंद और 429 टायर लेकर जलगांव के लिए ट्रक से हुए रवाना, जिसकी कीमत 7 लाख रुपए थी। ऐसा कुल 24,13,000 का माल पुलिस की कार्यकुशलता से 24 घंटे के अंदर किया गया जब्त और की गई दोनों आरोपियों पर कार्रवाई। यह संपूर्ण प्रशंसनीय कार्य पुलिस अधीक्षक विनीता साहू, अपर पुलिस अधीक्षक रश्मि नांदेड़कर, एसडीपीओ संजय जोगदंड, थानेदार चौहान, एलसीबी रविंद्र मानकर के मार्गदर्शन में पुलिस उप निरीक्षक अमरदीप खाड़े ने सहकारी कर्मचारी अतुल मित्रा, बाबूराव भुसावल, अजय कुकड़े, कृष्णा भातखेड़े, संदीप बंसोड़, साजन वाघमारे, पुरुषोत्तम शेंडे, प्रशांत गुरव के साथ की। जी काल घटना झाली होती ती कशा पद्धतीने तुम्ही त्या आरोपीला पकडण्यात आले, किती आरोपी पकडण्यात आले, किती मुद्देमाल पकडण्यात आला? हे घटना 10 तारखेला रात्री 9:30 ते 11 दरम्यान झाली होती आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेराज असताना सुद्धा एक दिवसापूर्वी सीसीटीव्ही कॅमेराज बंद करण्यात आले होते। आम्हाला ज्या कर्मचारी यांनी सीसीटीव्ही कॅमेराज बंद केले होते त्यांच्यावर संशय होता आणि त्याच्या बाबतीत आणखीन जेव्हा आम्ही माहिती काढली त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की त्या एक ट्रकमध्ये एक त्यांचे सहयोगी संभाजी पंडित पाटील यांच्यासोबत जळगाव येथे जात आहे। आमचे अधिकारी एसडीपीओ श्री जोगदंड, पीएसओ श्री चौहान, पीएसआय श्री खाडे आणि त्यांची टीम यांनी त्यांचा सारखा पाठपुरावा केला आणि वेगवेगळे जागा नाकाबंदी लावण्याकरिता इतर डिस्ट्रिक्टशी संपर्क केला। हे सगळं कोऑर्डिनेशन करत असताना आम्हाला जळगाव येथे हे ट्रक भेटला आणि हे दोन्ही आरोपी, मेन आरोपी शुभम अशोक तायडे आणि संभाजी पाटील हे दोघेही तिथे वाहतूक करताना मिळाले। त्यांना आम्ही ताब्यात घेतला, डिटेन केला तिथे आणि जवळपास 429 टायर्स, 17,13,629 रुपयाचे आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केले आहेत आणि एक ट्रक जवळपास 7 लाख किंमतचा तेही त्यांच्याकडून हस्तगत केला आहे। तशा एकूण 24,13,000 माल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केला आहे। मुख्य आरोपी कोण होता त्यातला आणि त्यांनी कशा म्हणजे त्यांनी चोरी करण्याचं उद्दिष्ट होतं त्याचं? मुख्य आरोपी या दुकानमध्ये काम करणारा एक कर्मचारी होता, त्याचं नाव शुभम अशोक तायडे असं आहे आणि त्यांनी काही दिवसापासून त्यांच्या या बाबतीत लक्ष होता आणि जेव्हा त्यांना अशी संधी मिळाली, जे मालिक होते ते देवदर्शनाकरिता तिरुपतीला गेले होते त्यामुळे यांना इथे ह्या प्रकारची संधी मिळाली आणि हे त्यांनी हे प्लॅन करून आपले साथीदारसोबत हे सर्व टायर्स जे आहेत ते लोड केले, त्यांनी 2-3 मजदूर जे आहेत त्यांच्या याचा सहकार्य घेतला आणि त्यांनी जळगाव येथे जाऊन त्यांची प्लॅनिंग या स्वतःची दुकान टाकून या ट्रक हे टायर्स विकण्याची होती। यांच्याविरुद्ध काय गुन्हे दाखल केले? आरोपींवर आम्ही आयपीसी कलम 381 भादवी सहकलम 34 याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत आणि हे त्यांच्या पहिल्यांदाच त्यांनी चोरीचा प्रयत्न केला आहे तर आम्ही त्यांनी एवढा मोठा जे प्रयत्न केला आहे त्याच्याकरिता बाकी पूर्ण कारवाई झाल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून राहणार।